द्राक्ष बघा गेल्या काही वर्षापासून तोट्यात आहेत. आर्थिक गणित जुळवताना शेतकरी वर्गाला कसरत करावी लागत आहे. त्यातच पुन्हा बदलत्या हवामानाचा फटका देखील बसतो आहे. द्राक्ष बागांवर आता कुठेतरी द्राक्षमणी बहरताना दिसत आहेत. हेच द्राक्षमणी पुढे परिपक्व होऊन शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात आर्थिक फायदा देत असतात. बदलत्या वातावरणात द्राक्षमणांची कूज होणे यांसारखे विविध रोगांची लक्षणे व प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. म्हणूनच द्राक्ष बागायतदार यांना द्राक्ष बागा वाचविण्यासाठी आटोकात प्रयत्न करावे लागत आहे. तसेच मागड्या औषधांची फवारणी देखील करावी लागत आहे. कधी कधी तर पहाटे लवकर औषधांची फवारणी करावी लागत आहे. तसेच औषधांसाठी मोठा खर्च शेतकरी वर्गाला करावा लागत आहे. आता बळीराजाची प्रार्थना वरून देव ऐकतो का नाही याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे. द्राक्ष बागायतदार या वातावरणामुळे खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे. ज्यांनी जे आर्ली प्लॉट घेतलेले आहे सप्टेंबरच्या कटिंगा, त्यामुळे त्यांना पाऊस किंवा गारव्यामुळे जास्त क्रॅकिंग जाण्याची भीती आहे. त्यामुळे या वातावरणामुळे खराब वातावरणामुळे खूप द्राक्ष बागायतदार हवालदिल झाला आहे. एक तर मागच्या वर्षी कोरोनाने खूप अडचणी दिल्या, त्यामुळे द्राक्ष लोकांना शेतकऱ्यांना 4 ते 5 रुपये किलोने विकावं लागले. द्राक्ष कमवण्यासाठी 1 ते 1.5 ते 3 लाख रुपये खर्च येतो. द्राक्ष बागेचे 50,000 रुपये 30,000 रुपये एका शेतकऱ्याला एकरी झाले. त्यामुळे एक आता स्प्रे मारायचा म्हटलं तर एवढ्या वातावरणामुळे खराब वातावरणामुळे तरी 2 ते 4 हजार रुपये खर्च येतो. जे लेट आर्ली बागा छाटलेला आहे त्यांना पण जास्त बुरशीनाशक मारायची गरज पडू राहिली. त्यामुळे द्राक्ष बागायतदार मोठ्या जास्त प्रमाणात खूप हवालदिल झाला आहे. संजय भागवतसह भूषण कुलकर्णी, न्यूज इंडिया 27, नाशिक.